ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीतील आंबेडकर नगर व गणेश नगर परिसरात घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. इचलकरंजी येथील आंबेडकर नगर व गणेश नगर मधील मध्यभागी असणाऱ्या कारंडे यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेमध्ये गणेश नगर मधील काही भागातील गटारींचे सांडपाणी गटार नसल्यामुळे मोकळ्या जागेत सोडल्यामुळे ते मोकळ्या जागेत इतरत्र पसरत आहे. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात दलदल निर्माण होऊन घाणीचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे. त्या ठिकाणी दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे ढासांचा प्रादुर्भाव वाढून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही व संबंधित अधिकाऱ्यांना तोंडी सांगूनही महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व मक्तेदारांनी अद्यापही या प्रश्नाची दखल घेतली नसल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस जटिलपणत चालला आहे. महापालिका प्रशासन परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे परिसरामध्ये राहत असलेल्या नागरिकांना वाटू लागलं आहे. परिणामी डासांच्या उत्पत्तीमुळे व कुत्री आणि डुकरांच्या वास्तव्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत चाललं आहे. अनेकांना यामुळे डेंग्यूची लागणी झाली होती. त्याचबरोबर साथीचे आजारही दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये राहत असलेले सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे व परिसरातील नागरिकांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर संगेवार, स्वच्छता निरीक्षक महादेव माळी व मक्तेदार राहुल गायकवाड यांना कारंडे यांच्या जागेतील या ज्वलंत प्रश्नाविषयी बोलावून माहिती दिली असता जागेचे मालक कारंडे यांना बोलावून घेऊन सदर प्रश्न हा निकालात काढण्याचं आश्वासन दिलं. आंबेडकर नगर व गणेश नगर मध्ये अशा अनेक मोकळ्या जागा महापालिकेच्या मालकीच्या व खासगी मालकीच्या आहेत. त्यासाठी ही गटारीचे सांडपाणी हे पसरत असल्यामुळे घाणीचं साम्राज्य वाढून डासांची उत्पत्ती वाढत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त व आरोग्य अधिकारी यांनी संबंधित जागा मालकांना याबाबत लेखी सूचना देऊनही सदर प्रश्न लवकरात लवकर निकालात काढावा, अन्यथा परिसरातील नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असं सांगितलं आहे. महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.